नमस्कार, मी मानसी जोशी शेमारू मराठी बाणाच्या माझं घर या सेगमेंटमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपल्यासोबत आहेत अभिनेत्री अलका कुबल आणि त्यांचे पती समीर आठल्ये. तुमचं माझं घर या सेगमेंटमध्ये स्वागत. एक तर मी मानसी म्हणेन हे आमचं घर, म्हणजे मी घरावर नावही आठले जसं दिलं आहे, कारण मला असं वाटतं की माझ्या मुलींना, समीरला, आमच्या दोघांनी मिळून आमच्या मेहनतीने आम्ही हे घर उभं केलं आहे, आणि त्यामुळे वाटतं की प्रत्येक सदस्याला वाटावं, म्हणजे अलकाचं नाव नको, नुसतं समीरचं नाव नको, तर माझ्या मुलींनाही वाटावं हे आपलं सगळ्या फॅमिलीचं घर आहे, म्हणून आठलेज असं केलेलं आहे. तर या घराशी आमच्या खूप आठवणी जुडलेल्या आहेत, कारण 2000 आम्ही आलो या घरात राहायला, आज जवळजवळ 22 कंप्लीट झाली. आणि ही वॉल आहे तर ही तर आमची आयुष्यातली कमाई आहे, मी म्हणेन की आम्हाला खरी कमाई, कारण मी मुलीनं म्हणते माहीत नाही आमच्यानंतर तुम्ही किती ठेवाल वगैरे, नेत्या म्हणतात नाही आम्ही ठेवणार महत्त्वाच्या ट्रॉफीज सगळं ठेवणार. आमचे सिनेमे सिल्वर जुबली, गोल्डन जुबली झालेले, मला समीरला मिळून मिळालेले पुरस्कार आहेत, याच्यात समीरच्याही ट्रॉफीज तेवढ्याच आहेत. सावरकर आहे, महेश कोठाऱ्यांचे सिनेमे सगळे समीरने केले आहेत, तर त्या सगळ्या ट्रॉफीज आहेत. अवॉर्ड पण समीरला मिळालेली आहेत, मला मिळालेली आहेत सगळी शासनाची. तर खूप अशा जुळलेल्या आठवणी आहेत की बरं वाटतं, कोणी आलं की म्हणते ही वॉल सुंदर आहे, म्हणजे बाईट घेताना पण आपले पण चॅनलवाले सगळे येतात तेव्हा खूप बरं वाटतं. असे आमचे इथे पण तशाच आहेत बऱ्याच ट्रॉफीज. आमच्या प्रत्येक बेडरूममध्ये अशीच जागा आहे, कारण ते ट्रॉफी कोणीतरी प्रेमाने दिलेले असतात, त्यामुळे आम्ही त्या सगळीकडे अशा मांडून ठेवल्या आहेत. ती आमच्या मेहनतीची शाबासकी असते. हो हो. समीर सर, त्यानिमित्ताने मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, हेच घर का घेतलं आणि हे घर घेताना तुम्ही कोणकोणत्या गोष्टी पाहिल्या? हे घर घेताना ह्याच्या आधी आम्ही ठाण्याला राहिला होतो. ओके. माझं लग्न झालं त्यावेळेला अलका सुद्धा ठाण्याला आली, आणि त्यावेळेला कसं होतं की 6 माझं पॅकअप झालं तरी घरी पोचायला 11:30 वाजायचे, आणि 10 पॅकअप झालं तरी 11:12 वाजायचे, कारण त्यावेळेला एकच लेन होती, ऑक्ट्राय नाका होता, गाडीत 2-2 तास ज्यावेळेला अलका अडकली त्यावेळेला लक्षात आलं की आत्तासारखं, आता कसे ठाण्यामध्ये शूटिंग होतात पण तेव्हा नव्हतं, अरे बापरे ठाण्याला राहतो अशी रिॲक्शन असायची. मग आम्ही ठरवलं की नाही, हा त्रास दोघांनाही आपण शिफ्ट व्हावं. मग आम्ही आलो तर हे गोरेगाव, अलकाचं लहानपण सगळं गोरेगावातच, आणि सगळं त्या आधी मुळात येण्याचा उद्देश पण मी मुद्दाम सांगते, माझे सासू सासरे आम्ही एकत्र राहिलो आयुष्यभर, कारण त्यांचा सपोर्ट मला कायम होता, आणि माझ्या सासूबाई ठाण्याला MH हायस्कूलमध्ये जॉब करायच्या, त्या टीचर होत्या, आणि जेव्हा त्या रिटायर झाल्या त्या म्हणाल्या आता तुम्हाला कन्व्हिनियंट तिथे आपण जाऊया, म्हणजे असं नाही की तुम्हा दोघा नाही. मग आम्ही वेस्टर्न साईडला इथे आलो, कारण शूटिंग मडला, अंधेरीला, फिल्म सिटीला असायच्या, आणि त्या दोघांना गोरेगाव का निवडलं? माझी भावंड 5 आसपास आहेत, आम्ही दोघं सतत आउटडोअरला असायचो, मग त्या दोघांना मदतीला काही झालं तरी माझी भावंड धावत यायची, कारण माझ्या बाकीचे नातेवाईक माझ्या सासरकडचे बरेच पुण्यात असल्यामुळे, म्हणजे समीरचेही नातेवाईक तेवढेच प्रेम करतात पण लांब असल्यामुळे आम्ही हे निवडलं की आई पप्पांना काय मदत होईल या गोष्टीला, कन्व्हिनियंट. गोरेगाव म्हणजे आता असा एरिया आहे की फिल्म्सचे आपले बरेच लोक गोरेगावला राहतात. हो खरं आहे. चला आता पूर्ण तुमच्या, येस दाखवतो, येस नक्की. इंटिरियर पण खूप छान चांगलं केलंय, आणि या घर या इंटिरियर कसं सांगाल, काय तुम्ही इंटिरियर डिझाईन करताना काय डोक्यात ठेवलेलं? आम्हाला घर हवं होतं, आम्हाला हॉटेल वाटतं कामाने हे आमचं होतं, पण आमचे विवेक पत्की जे इंटिरियर डिझायनर आर्किटेक्ट होते त्यांनी अप्रतिम काम केलं, त्यांचीही टेस्ट तीच होती, त्यामुळे आम्हाला फारसं काही सांगावं लागलं नाही, हे त्यांच्या टेस्टने झालेलं घर आहे. म्हणून त्यांनी बिंदास फिल्म केली होती, आर्ट डायरेक्टर होते बिंदास फिल्मचे. आमचा डायनिंग टेबलचा कॉर्नर आहे की इथे आम्ही बसतो, इथे आम्ही असतो, ही आमची कुलदेवता आहे महालक्ष्मी, म्हणून ती जरा सगळ्या घरावर नजर राहावी म्हणून आम्ही असं ठेवलेली आहे, तिथे मांडली आहे, आणि जेवायला आम्ही इथे हा कॉर्नर मुद्दामून केला आहे, कारण कोणी आलं तरी डिस्टर्बन्स नको, हा मध्ये कॉलम आहे. तर आपण देवघराकडे जाऊया, कारण देवघराशी मी फार अटॅच्ड आहे, आजच माझा प्रदोष पण आहे आणि माझी पूजा झालेली आहे. हे माझं देवघर, आता माझ्याकडे नवरात्रीचे घटही बसतील, मग माळा चढवते मी इथे, सगळं मांडते, सगळं देवघर सजवलेलं असतं, अगदी फुलांचं हे ते सगळं असतं इथे या भागात. इथे एक अजून आमची एक्स्ट्रा बेडरूम आहे, आणि आता ही एक बेडरूम तुम्हाला दाखवते जी आमची आहे. ही बेडरूम आहे, सराव पसारा आहे घरासारखाच नेहमी, कारण हे तर अशी ही बेडरूम आहे. इथे माहेरच्या साडीचा माझा फोटो आहे एक मोठा लावलेला, हा फोटो सुप्रसिद्ध आत्ताचे कॅमेरामन सुरेश देशमाने यांनी काढलेला आहे, आणि त्यांनी तो मला भेट दिला होता, म्हणजे माहेरच्या साडीला आता 31 झाली 18 सप्टेंबरला, तर तेव्हापासूनचा हा फोटो आहे, म्हणजे आमची सगळी घरं शिफ्ट झाली पण आम्ही तो ठेवला आहे. आणि इथेही अटॅच बाथरूम, इथे चेंजिंग रूम आहे,
माझं वॉर्ड्रोब आहे, साड्या म्हणजे माझ्याकडे भरपूर कलेक्शन आहे. त्यामुळे समीर म्हणतो मला कपाटं कमी पडतात, प्रत्येक नवऱ्याची हीच कंप्लेंट असते घराघरात. तर असं हे सगळं भरलेलं आहे. इरादा पक्का नावाची फिल्म होती, त्यात सगळ्या जोड्या होत्या आणि त्या फिल्ममधला हा फोटो आहे. समीरने पहिल्यांदाच स्क्रीनवर काम केलं होतं तेवढंच. हा फोटो मुद्दाम दाखवेन, हे आमचं अफेअर चालू असतानाचा फोटो आहे. खूप जुना आहे हा फोटो, पण मी ठेवला आठवण म्हणून. आमच्या एंगेजमेंटचा नंतरचा फोटो आहे. किचन जिथे मी बरीच असते मुद्दामून दाखवते. मला एक तर किचनमध्ये आवडते सगळं. आत्ता आमच्या मावशी सगळ्यांसाठी चहा वगैरे करत आहेत. ह्या मावशी माझ्याबरोबर असतात आमच्याकडे गेल्या 8-10 वर्ष त्या माझ्याबरोबर आहेत. आणि आमच्या घराला माझ्या सासूबाई असल्यापासून आणि इथे सगळं मी बरीच रमते, कारण मला स्वयंपाक करायलाही खूप आवडतो. दिवाळीचे पदार्थही मी बनवते, माझी दिवाळी पण स्पेशल असते. पण आणि नवरात्री सगळं, त्यामुळे मला सगळं करायला आवडतं. बराच अर्धा वेळ माझ्या किचनमध्ये जातो.